अंबिका लॉन मध्ये आज एका ख्रिश्चन मिशनरीचा होता कार्यक्रम, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदायातले लोक आले होते राजो, तिकडचे मेळघाट तिकडचे एमपीतले आदिवासी समुदायातले लोक आले होते, त्याला बाप्तिस्मा देऊन गेले, ख्रिश्चन धर्म स्वीकारला जात असल्याचा काहीतरी विचार होता, तर त्यावेळेस या ठिकाणच्या ज्या स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेत ते आले आणि त्यानं साऱ्या सारा कार्यक्रम येणं उधळून लावला. अंबिका लॉन हे धारणी रोडवर असणारं एक मंगल कार्यालय आहे, त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी असे तुम्ही धर्मांतराचे कार्यक्रम करता, म्हणजे पैशाचं आमिष देऊन नोकरीचं आमिष देऊन जर धर्मांतरण होत असेल तर भारतात साऱ्यात पहिले की नाही धर्मांतर विरोधी कायदा आणायला पाहिजे. आता सध्या मी या ठिकाणी आहोत, तुम्हाला या ठिकाणची परिस्थिती दाखवतो. या ठिकाणी सारं सामान आहे की नाही, सारं सामान अस्तव्यस्त पडला. इकडच्या बाजूर तुम्ही पाहसाल तर त्या ठिकाणी जे लोक आले होते त्याच्या चपला गिपला हे सारं इकडच्या बाजूने पडलाय. हा पहा ह्या चपला तुम्हाला दिसत असतील मोठ्या प्रमाणात, या ठिकाणी चपला आहेत की नाही, या ठिकाणी ह्या चपला पडल्यात इकडच्या बाजूनं. हा पहा ह्या चपलाही पडल्यात, त्यानंतर की नाही ह्या पहा चपलाही पडल्या तिकडे तिकडे, हे सामान्यही अस्तव्यस्त पडलाय. पण अंदर की नाही येईन ज्या ठिकाणी जेवायची व्यवस्था केली होती, जेवायची व्यवस्था केली होती, ते जेवणही जसंच्या तसंच पडेल आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली होती पण हिंदुत्ववादी संघटना एकदम वेळेवर आली आणि त्यानं अंबिका लॉनवर हा जो कार्यक्रम होत होता की नाही हा उधळून लावला. हिंदू धर्मातल्या ज्या काही हिंदू धर्मातले जे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, येईले पैशाची नोकरीची आमेज दाखवून धर्मांतरण होत आहे अशा प्रकारचा या ठिकाणच्या हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप होता. आता म्हणते प्रकरण पोलीस स्टेशन परत वळायला लागतो गेलो, पण म्हणले आता रात्रीची किती वाजले तुम्हाला माहित आहे, पण अजूनही यायचं की नाही कोणताच पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला नाही, म्हणजे येणं सेटलमेंट केली. वस्तुस्थिती ही आहे भाऊ की पैशाचं लोभ दाखवून गरीब लोक की नाही तुम्ही धर्मांतरण जर करत असेल तर सगळ्यात पहिले या गोष्टीवर बंदी आणायला पाहिजे. परत वाद हे लय मोठी गोष्ट झाली, विशेष जर विचार केला तर हे जर एखाद्या मोठ्या शहरात झाली असती ना, मोठ्या मोठ्या चॅनलवर बातमी आली असती, पण स्थानिक परतवाड्या शहरातल्या हिंदुत्ववादी संघटना ह्या आल्या आणि येणं ठरवलं की या ठिकाणी असा काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि तो कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनेनं की नाही म्हणजे उधळून लावला. हे अंबिका लॉन मधली आज परतवाडा शहरात झालेली गोष्ट. आता नेमकं प्रकरण असं आहे की मोठ्या प्रमाणात लोक आले ते म्हणते होती, पण जसा यायचा तो बाप्तिस्म्याचा कार्यक्रम चालू झाला, हिंदुत्ववादी संघटना आल्या आणि त्यानं सारा कार्यक्रम हा उधळून लावला. म्हणजे प्राथमिक माहिती अशी आहे की आता लोक म्हणते परतवाडा पोलीस स्टेशनले कोणताच एफ आर नाही. मग ह्या जर हिंदुत्ववादी संघटने चुकलं तर या ख्रिश्चन मिशनरीने याच्यावर एफ आय आर कोण केला नाही. आता मी अंदर गेलो, तुम्ही आता विचारलं भाऊ इथं काय झालं, नाही हमसे मत पूछो म्हणे आप चले जाओ ऐसा, असे अंदरचे लोक बोलले. अंदर की लय मोठं खाय प्या सामान आणलं होतं, त्यानं की राजू मला हकालून दिल्यासारखंच केलं, पण त्यानं जरी मला हकालून दिल्यासारखं केलं असेल पण मा काम आहे ना भाऊ या शहरात झालेली गोष्ट, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनेनं की नाही आज लय मोठं होणार धर्मांतरण या परतवाडा शहरात रोखलं आहे.